जिंदाल कंपनीने केलेल्या अनधिकृत बांधकाम व इतर मागण्यांसाठी पाली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय तरणे हे उपोषणाला बसले असून तहसीलदार शहापूर यांनी दिलेल्या चौकशी अहवालांमधूनही संजय तरणे यांचे समाधान न झाल्याने आज 8व्या दिवशी त्यांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासन हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत. आज JSW कंपनी वाशिम यांच्या 3 CCL शेड संदर्भातून कायदेशीर कारवाई होऊन ते तात्काळ बंद होण्याबाबत मी जिल्हाधिकारी साहेब ठाणे, त्याचबरोबर तहसीलदार साहेब शहापूर आणि माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र शासन यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जी अपेक्षित कारवाई व्हावी ती कारवाई होत नसल्यामुळे मी दिनांक 12/6/2018 येथे उपोषणात बसलेलं आहे. आज उपोषणाचा माझा 8वा दिवस आहे. काल शहापूर तहसीलमधून माननीय नायब तहसीलदार कोमल ठाकूर मॅडम इथे आल्या. त्यांनी मला एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये असं नमूद आहे की कंपनीला 6,30,20,500 इतका दंड करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र आम्ही तुम्हाला देत आहोत. त्या अनुषंगाने मी माननीय ठाकूर मॅडम यांना विनंती केली की सदरू दंडाच्या अनुषंगाने माझ्या खात्रीसाठी मला या दंड वसुलीच्या पावत्या मिळाव्यात, परंतु त्या पावत्या उपलब्ध करून देण्यात त्यांनी असमर्थता दर्शवली. त्याचबरोबर मी त्यांना ग्रामसभेच्या मंजुरीबाबत काही कागदपत्रं कंपनीकडे आहेत किंवा आपल्या प्रशासनाकडे आहेत किंवा सदर CCL शेडचे बांधकाम नकाशे जे नगर रचना विभागाने मंजूर केलेले आहेत त्या संदर्भातून तुमच्याकडे काही कागदपत्रे आहेत का, तर त्या अनुषंगाने ठाकूर मॅडम यांनी मला असं सांगितलं की मला याबाबत जास्त माहिती नाही. तर मग मी त्यांना विनंती केली की मग मॅडम मला कागदपत्र कोण पुरवणार आणि मग माझं हे उपोषण कसं काय बंद होणार, जर मला कागदपत्रच मिळालं नाहीत तर हे उपोषण असंच चालू राहणार, मग कदाचित माझ्या जीवाला धोका निर्माण होईल, मग त्याची जबाबदारी कोण घेणार. त्यावर त्यांनी कोणतंही मत व्यक्त केलं नाही आणि त्या निघून गेले. उपोषणाचा आज 8वा दिवस, तुमच्या उपोषणाला आतापर्यंत कोणी कोणी पाठिंबा दिला आहे? या उपोषणाला पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी भेट देऊन मला पाठिंबा दिला. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार माननीय पांडुरंगजी बरोडा साहेब, त्याचबरोबर माननीय महेशजी दानके साहेब शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष, त्याचबरोबर माननीय संतोषजी शिंदे साहेब यांनी येथे पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं अत्यंत आभारी आहे. त्याचबरोबर अनेक माझे पत्रकार बंधू, त्याचबरोबर अनेक चॅनेलचे प्रतिनिधी यांनी येथे येऊन मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि माझी हीच इच्छा आहे की यावर सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई, त्याचबरोबर ते CCL शेड बेकायदेशीर असल्याने ते बंद करण्याची कारवाई व्हावी ही माझी. तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तुमची पुढील भूमिका काय असेल? या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मला या संदर्भातून जनजागृती करून मोठं आंदोलन या कंपनीविरुद्ध उभं करावं लागेल आणि त्या अनुषंगाने जे काही परिणाम होतील त्या सर्वस्वी कंपनी आणि हे प्रशासन जबाबदार असेल.